नमस्कार, रेखास कुकिंग मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण खूपच टेस्टी आणि झणझणीत अशी कोथिंबीर वडी बनवणार आहोत। तर चला बघूया कशी बनवायची। त्याच्यासाठी सर्वप्रथम कोथिंबीर नीट करून धुवून घ्यायची आणि धुतल्यानंतर त्याला अशी बारीक कट करून घेतलेली आहे। जेवढी बारीक कट करू शकता तेवढी बारीक कट करून घ्यायची। आता आपण त्याच्यात बेसन पीठ टाकून घेऊ। तर 2 ते 3 मोठे चमचे बेसन पीठ टाकून घेणार आहे। थोडंसं तांदळाचं पीठ घेतलं आहे, त्याच्यामुळे छान वडी कुरकुरीत होते। त्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊ। त्यातच आपण 1 चमचा तेल टाकून घेऊ। तेल खूप छान लागते कोथिंबीर वडीमध्ये। त्याच्यात आपण आलं, लसूण आणि मिरची मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे, ते टाकून घेणार आहे। मिरचीचा थोडासा जास्त वापर केलेला आहे। थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून मिक्सरचं भांडं छान असं धुवून त्याच्यात पाणी बेसन पिठात टाकून घेऊ आपण। त्यातच आपण थोडीशी हळद टाकून घेऊ। 1/2 चमचा हळद घेतलेली आहे। आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ। कोथिंबीर असल्यामुळे जास्त पाण्याची गरज लागत नाही। जेवढं आपण त्याला चोळू ना तेवढंच त्याच्यातून पाणी सुटतं, म्हणून आत्ताच पाणी नाही टाकायचं आहे। जर लागलं तर टाकायचं आहे, छान असं चोळून घ्यायचं। जेवढं घट्ट होईल तेवढं घट्ट पिठ मळायचं आहे आपण। आणि जर असं सैल झालं तर थोडंसं आपण बेसन पीठ अजून घेऊ शकतो। तर छान असं मळून रेडी झालेलं आहे। आता एकदा चेक करायचं गोळे होतात का। जर गोळे होत असतील तर बरं आहे, नसेल होत तर थोडंसं अजून बेसन पीठ टाकून घ्यायचं। तर नरम हाताने आपण असे गोळे त्याचे रेडी करायचे। आपल्याला जेवढे जाड पातळ पाहिजे त्याच्या हिशोबाने आपण एक चाळणीला तेल लावून घेतले अगोदर, तर त्याच्यात ठेवून घेऊ सर्व। तर अशा प्रकारेच आपण सर्व गोळे करून घ्यायचे आहेत। जर आपल्याला असं जमत नसेल तर आपण एका ताटाला तेल लावायचं आणि त्यात सर्व पसरून घ्यायचं, नंतर ती ताट उकडायला ठेवायचं। तसंही केलं तरी चालतं, पण असे छान लागतात आणि दिसायला पण खूप छान असे दिसतात गोल गोल। तर आपण सर्व पिठाचं सेम गोळे करून घ्यायचे आहेत। छान असे गोळे रेडी करूया। आपण एका टोपात पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। पाणी छान उकळून घ्यायचं आहे आधी। त्याच्यावर आपण ही चाळण ठेवायची आणि गॅस फास्ट ठेवायचा आहे आणि 20 ते 25 मिनटं आपल्याला त्याला शिजवून घ्यायचं आहे। आता 20 मिनटं झालेली आहेत, एकदा चेक करू। तर छान अशी आपली कोथिंबीर वडी शिजून रेडी झालेली आहे। तर आपण काय करायचं आहे, गरम गरम असतानाच तिला एका पळपटावर, ताटात किंवा अशा पाटावरसुद्धा तुम्ही उलटी करून टाका, किंवा थंड झाल्यावर केल्यानंतर सगळं खाली चाळणीला चिकटून जाईल, म्हणून गरम गरममध्येच तिला चाळणीतून बाहेर काढायच्या वड्या। आणि अशा थोड्याशा पसरून घ्यायच्या आणि थंड झाल्याशिवाय त्याला कट नाही करायचं, छान थंड होऊ द्यायच्या। तर आता आपण त्याला थंड होऊ देऊ आणि थंड झाले की त्याचे आपण आपल्या आवडीनुसार पातळ जाड काप करू शकतो।
चाकू थोड़ा सा धारवाला घ्यायचा। तो बघू शकता किती छान अशी वडी आपली रेडी झाली। आपण जाड सुद्धा नाही आणि पातळ पण नाही, असे काप करून घ्यायचे। आपल्याला जेवढे खायचे तेवढेच करायचे, आणि बाकीचे जर आपण फ्रीजमध्ये ठेवले तर 2 ते 3 दिवस छान अशी कोथिंबीर वडी आपली फ्रीजमध्ये टिकते। तर आपण 3 उंड्याचं कापून घेऊ आणि 4 उंडे आपण तसेच फ्रीजमध्ये ठेवणार आहे। आणि रात्री करून ठेवली आणि सकाळी डब्यात जरी दिली मुलांना तरी खूप छान अशी कोथिंबीर वडी टिकते। आता आपण त्याला तळून घेऊ। जर आपल्याला तळलेली आवडत नसेल तर एका तव्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि त्याच्यात उलटून पलटून घ्यायची, तीसुद्धा छान लागते आणि तळलेलीसुद्धा खूप छान लागते। तर छान असे बुडबुडे कमी होतोपर्यंत आपण त्याला तळून घ्यायची। तर एक बाजू छान 5 मिनटं खरपूस भाजून झाली। आता आपण त्याला टर्न मारून घेऊ। छान वडी तळून रेडी झाली। तर आपण अशाच प्रकारे आपल्या सर्व कोथिंबीर वड्या तळून घेणार आहे। आणि बघू शकता तेलातसुद्धा काहीसुद्धा असं पसरले नाही। तर कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तर रेडी झाली आपली कोथिंबीर वडी। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर।